माझ्या वडिलांचे गुरु डॉक्टर पद्मभूषण भाऊराव पाटील, पद्मभूषण विभूषण पद्मभूषण आदरणीय मुजुमदार सर, पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर, पद्मविभूषण आदरणीय शरद पवार, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर श्रीनिवास पाटील, डॉक्टर शरद पवार, एकच डॉक्टर टोचणार आहे, आम्ही साधे डॉक्टर पाटील आहोत. केवढा आनंद आहे. यशवंत सभागृहामध्ये माझ्या बापाच्या बापाच्या रेतेमध्ये 3 वर्षाचा असताना माच्यावर बसून त्यांची काठी धरून ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडीच्या मिरवणुकीमध्ये 51 बैलं त्या शिंगाला लावलेले फुगे आणि सनया वाजतात, काठ्या नाचतायत आणि अण्णाक सोटागून बसलेत. आणि तेच अण्णा मी मॅट्रिकला पहिला आलो आणि माझ्या घरला आले, दादा नाव काढलं तुझ्या पोरानं. माझा गुरु यशवंतराव, यांचे गुरु यशवंतराव, ते म्हणले पुण्याला जायचं, डॉक्टर व्हायचं नाही आणि इंजिनियर व्हायचं नाही, हे कॉमर्स आणि मी आर्ट्स. शारदाबाईंचा पुत्र बाई आमच्या भयंकर कडक. आबा मला फेटा गुंडवली शिकायची. माझं फेटा जे आहे ना ते आबा म्हणे निवास बांध, मग मी कसं बांधा, मग ते जर असं करून जरा सोगा घालायचं. ते मीनामध्ये बसले आमची बहीण. मग या घराचा माझा लई जुना संबंध. त्यामुळं काय काय केलं, महात्मा फुलेने काय केलं, नवं बी आणलं. पंचम जॉर्जला गेट ऑफ इंडिया भेटायला गेले, खांद्यावर कोंगड, हातात काठी, हे नवं बियाणा, संकरित बियाणं, नवे वळवणं आमच्या काही दुधाच्या पाहिजेत 2. शाहूपुराने काय केलं, आरक्षण कुणाला, सामान्य समाजाला, स्त्रियांचं आरक्षण. आंबेडकरांनी काय केलं, हिंदू कोड बिलामध्ये आपल्या मुलीला बापाच्या इस्टेटमध्ये हिस्सा पाहिजे. सगळे नाही म्हणले, राजीनामा दिला. पंडित नेहरू घरी गेले, म्हणले कसं बी करा माघार या, मुलींना आरक्षण. अंदमानला निघालो होतो, एका लष्करी विमानात बसलो होतो, बघतोय तर फेटा खातलेले शक्य सोय, मला वाटतं सरदारजी चालवतोय, जवळ गेलो तर मुलगी विमान चालवत्या. पुन्हा मुळं ज्यांना ज्यांना हवं त्यांना देण्यात दिलेलं माणूस आहे आणि म्हणून त्यांचा गौरव होतोय. 60 दिवसांनी मी लहान आहे बरं का. 12 12 40, 11 2 41. मोठ्या आहेत. पण तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो. ते चायनाचं युद्ध सुरू झालं आणि साहेबाला निवास आपण फार मोठी मिरवणूक काढायची, तर म्हणजे काढूया, काय करायचं, ते पत्रक लावायचे असते म्हटलं. मग ते पत्रकाचा बिंडा माझ्या सायकलला, बाळसाने नावाचा मित्र होता, ज्या घरात खळ करून घ्यायची, ते खळी डबडे लावायची. हिवाळीची थंडी जोरात, मग मला निवास ते असं करायचं, असं असं धरायचं पोस्टर, ते खाली करायचं, असं हाताला लावायचं, खळ लावायचं काम माझं, सायकल धरायचं काम बाळ्यासानेचं. आणि माझ्यापेक्षा किती उंच, एवढं उंच, म्हणून मी वर धावतो म्हणे, उंचीचा फायदा. खरं तर या गमती माझ्या मित्राचा गौरव होत असताना 50 वर्ष, 1972 ते इतके, आणि घेतलं कोटीच्या कोटी उड्डाणे. खरंच हनुमंत म्हणजे आपला मारुतीराया कोटीच्या उड्डाणे, ह्यो राम कोटीच्या कोटी उड्डाणे मारतो. केवढा आनंद आहे. रामशेठ आणि कोटी माझ्यावर खासदार होते. आता 5 कोटी जाताना शरद म्हणजे रामशेठ जरा ते अनेक नवीन आहे साहेब, कोट काढून देऊ का. अहो मजुरी केलेला माणूस आहे पण सगळं मंजूर. शरद म्हणलं की मंजूर. आनंद आहे हा मोठा. खरं तर या समारंभात अध्यक्ष व्हावं एवढी काही पात्रता आपली नाही, पण कायम डाव्या बाजूला, पावसातल्या सभेत सुद्धा डाव्या हाताला. आमचे गुरु यशवंतरावजी साताऱ्याचे खासदार. अहो मी 2 वेळा कर्नाटकचा खासदार. माझ्या डोक्यात आपण साताऱ्याचं खासदार व्हायचं कवा, मध्येच गव्हर्नर झालो, घरला आलो, पण नशिबात असतं साताराचा खासदार व्हायचं. बोलवून सांगितलं साताराचा खासदार. तेव्हा मी आता गेल्यानंतर आमचे ते ओम बिर्लाच महामहिम श्रीनिवासजी बोलेंगे, तेव्हा साताराचा खासदार म्हणून माझ्या यशवंतांच्या पावलावर पाऊल ठेवून, जिथं रंगणातलं घोडं नसतं त्या घोड्याच्या पायाखालच्या टाप्याखालची माती आपण कपाळ लावतो, कारण विठ्ठलाचं बोलावणं शिवणकरांचं. आज सगळे म्हणून या, मी आलो, आनंद आहे. आपल्या मित्राचा गौरव होत असताना, 50 वर्षाची कारकीर्द होत असताना, आणि पेटंटवाला माणूस बासमती हळद आणखी 18 वर्षांनी यावं म्हणतोय आणि तुम्ही यावं म्हणतोय, केवढा आनंद आहे. अहो असं करता दूध जर भांड्यात ठेवलं आणि उतू गेलं, बायकोचं लक्ष नसलं तर आपण बघ दूध उतू गेलं की, पण रथसप्तमीला एवढ्या एवढ्या बुंडू केल्यात, तेही मातीचं गाडगं, तेही सूर्याकडे म्हणून उतू जाऊ म्हणून आपण वाट बघतो. या समारंभात माझ्या मित्राचं कौतुक, उतू जातंय आणि आपण सगळे वाट बघतोय, केवढा आनंद आहे. असंच वाट बघावं आणि ते शरदाचं चांदणं सतत पडावं. शारदेच्या पुत्र्याचं डळामध्ये मला शेजारी बसता आलं, असंच डाव्या डाव्या हातानं चाळावं. दुसऱ्या निवडणुकीत माझा नंबर 2 होता, त्यावेळेला मी प्रचार करायचो, शरदराव इंजिन आहे, पहिला डबा होण्याचं मान काय मला लाभला नाही, पण 2 डबा डबा आपला आहे. लोकांनी मतं दिली, खांद्यावर घेतलं, दिल्ली धावली, सिक्कीम हिमालयाच्या सावलीमध्ये त्या कुशमीत राहिलो. त्या मित्राच्या कृपेनं ज्यांच्या हातून हा कारभार चालला, त्या अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना त्यांना मी अनवणी बघितले. संत गाडगे महाराज, आबा, ही सगळी मोठी माणसं, त्यांच्या छायेत बसण्याचं लाभलं. या छायेत तरी देह विसवावा एवढीच प्रार्थना करतो, थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.